ग्लुकोमा म्हणजे काचबिंदू काय आहे? डोळ्यात खूप जास्त प्रमाणात द्रवाचा दाब निर्माण होऊन डोळ्यातील मज्जातंतूंच्या वरच्या टोकाला होणारा हा एक आजार आहे. डोळ्याच्या मज्जातंतूंना नुकसान, हे संक्रमण नाही आणि संक्रामक नाही. ग्लुकोमा कसा होतो? एखाद्या सिंकवर गळणारा नळ आहे आणि ड्रेनेज यंत्रणा ठीक असल्यास पाणी वाहून जाते, परंतु जेव्हा ड्रेनेज बंद झाले असेल तेव्हा पाणी गोळा होण्यास सुरुवात होते. त्याचप्रकारे जेव्हा डोळ्याची ड्रेनेज यंत्रणा अवरोधित होते तेव्हा द्रव डोळ्यामध्ये गोळा होतो. जसजसा द्रव तयार होतो तस तसा डोळ्याच्या आत दाब येत जातो. ग्लुकोमा म्हणजे काचबिंदू कसा ओळखता येतो? सुरुवातीच्या काळात रुग्णांद्वारे ग्लुकोमा पाहिला किंवा अनुभवला जाऊ शकत नाही. तो डोळ्यांच्या नियमित तपासणी दरम्यान ओळखला जातो किंवा केवळ विशिष्ट प्रमाणाची हानी अगोदरच झाल्यानंतर रुग्णाद्वारे शोधला जातो. हळूहळू दृष्टीत बदल आणि नंतर दृष्टीची हानी असे नुकसान होते. इतरही वेगवेगळ्या प्रकारचे ग्लुकोमा म्हणजे काचबिंदू असतात का? दोन मुख्य प्रकार आहेत, दीर्घकालीन किंवा ओपन अँगल ग्लुकोमा, तीव्र किंवा अँगल क्लोजर ग्लुकोमा. वयोमानानुसार होणारा, वेदना विरहित, कोणतीही चेतावणीची लक्षणे नाहीत, खूप हळूवार प्रगती होणारा, अचानक उद्भवणारा, वेगाने प्रगती होणारा. ग्लुकोमा म्हणजे काचबिंदूचे निदान कसे होते? ग्लुकोमाच्या प्रगतीचे निदान आणि निरीक्षण करण्यासाठी चार चाचण्या वापरल्या जातात. टोनोमेट्री, डोळ्याचा दाब मोजतात. गोनिओस्कोपी, डोळ्याच्या ड्रेनेजच्या कोणाचे निरीक्षण करते. ऑप्थाल्मोस्कोपी, हानीसाठी डोळ्याचे मज्जातंतू तपासते. पेरिमेट्री, परिधीय म्हणजे कडीची दृष्टी तपासते. ग्लुकोमा म्हणजे काचबिंदू बरा होऊ शकतो का? लवकर निदान झाल्यास ग्लुकोमा म्हणजे काचबिंदू पुढील नुकसान टाळण्यासाठी यशस्वीरित्या नियंत्रित केला जाऊ शकतो आणि अशा प्रकारे दृष्टीचे रक्षण होते. आय ड्रॉप्स, लेसर, शस्त्रक्रिया. जरी ग्लुकोमा म्हणजे काचबिंदू नियंत्रित केला जाऊ शकतो तरीही आधीच झालेले कोणतेही नुकसान भरून येऊ शकत नाही. ग्लुकोमा नियंत्रित करण्यासाठी ठराविक कालावधीनंतर डोळ्याचे परीक्षण करणे आवश्यक आहे. काचबिंदू व्यवस्थापित करण्यासाठी 7 आज्ञा. ग्लुकोमा म्हणजे काचबिंदू व्यवस्थापित करण्यास मदत करण्यासाठी येथे 7 मूलभूत आज्ञा आहेत. 1, मी माझ्या डॉक्टरांना नियमितपणे भेट देईन. जरी मला कोणतीही लक्षणं नाहीत आणि माझा इंट्राऑक्युलर दाब नियंत्रणात आहे तरी. 2, मी माझ्या डॉक्टरांच्या सूचनांनुसार नियमितपणे औषध घेईन. 3, जर मी माझी औषधं घेणे विसरले तर मला ते लक्षात आल्यावर मी लगेच घेईन आणि पुढील विहित मात्रांपर्यंत थांबणार नाही. 4, कोणतेही असामान्य लक्षण किंवा बदल दिसल्यास मी ताबडतोब माझ्या डॉक्टरांना सूचित करेन. 5, मी नेहमी माझ्यासोबत ओळखपत्र ठेवीन जे सूचित करेल की माझे ग्लुकोमा म्हणजे काचबिंदूसाठी उपचार सुरू आहेत. 6, माझ्याकडे नेहमी अतिरिक्त औषधोपचारांचा पुरवठा असेल याची मी खात्री करेन. मी एकंदरीत निरोगी जीवनशैली राखून माझे डोळे आणि माझ्या उर्वरित शरीराची काळजी घेईन. आयड्रॉपची बाटली कशी उघडावी? 1, आयड्रॉपची बाटली उघडण्याआधी साबण आणि पाण्याने आपले हात स्वच्छ धुवा.
2 बाटलीवरील सूचना वाचा. आय ड्रॉपची तपासणी करा आणि बाटलीची कालबाह्यता तारीख तपासा. 4 हळूहळू बाटली हलवा किंवा बाटली आपल्या दोन्ही हातामध्ये फिरवा. खूप जोराने हलवणे टाळा. बाटलीवरील झाकण काढा आणि ते स्वच्छ ठिकाणी ठेवा. बाटलीच्या निमुळत्या टोकाला स्पर्श करणं टाळा. आपल्या आय ड्रॉपचा वापर कसा करायचा? पायरी 1, खाली बसा आणि आपले डोके मागे झुकवा किंवा आपले डोके आडवे करून झोपा आणि छताकडे पहा. पायरी 2, आपली पापणी खाली ओढून पोकळी तयार करा. पायरी 3, बाटलीचा डोळ्यात स्पर्श न करता पोकळीत एक थेंब टाका. पायरी 4, आपला डोळा बंद करा आणि आतील बाजूवर आपल्या बोटाने हळुवारपणे दाबा. जर आपण एकाच वेळी 2 किंवा अधिक प्रकारचे ड्रॉप वापरत असाल तर पुढील आय ड्रॉप डोळ्यामध्ये टाकण्यापूर्वी काही मिनिटे थांबा.